हेलो हाय, वेलकम टू माय चॅनल। आणि आता रात्रीचे वाजलेत 12 आणि आमचे हबी अजून बसलेले आहेत काम करत, त्यामुळे मी पण जागी आहे। उद्या सकाळी उठायचं आहे लवकर, कारण उद्या ऑफिस स्कूल आहे माऊचं, त्यामुळे डब्बा वगैरे बनवायचा असतो तर लवकर उठावं लागतं। आणि नवीन रुटीन सुरू झालेलं आहे आणि आम्ही झोपतोय, किती वाजता ते तुम्ही बघू शकताय। एक मिनिट कॅमेरा पुसते। ओके, तर आम्ही झोपतोय बघा, करेक्ट 12 वाजत आलेले आणि यांचं काम आता संपलेलं आहे। उठायचं, कामाला जायचं, असं माझा सुट्टी आता उद्या सुरू होईल। 6:00 उठायचं आणि कामाला जायची मोठी गोष्ट नाहीये। माझं मोठं काम आहे की सकाळी लवकर उठून डब्बा बनवायचा आहे आणि नाश्ता बनवायचा आणि माऊचानी वेगळा बनवायला लागतो मला, कारण ती चपाती भाजी प्रॉपर अशी खात नाही। मग तिच्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट आणि डब्याचं काहीतरी बनवायला लागतं वेगळं। तिचं काही जास्त नसतं, लगेच झटपट बनवू शकते असं काहीतरी मी तिला देते बनवून, आणि सोबत एक फ्रुट्स नाही तर काही तर स्नॅक्स असा तिचा डब्बा असतो। तर बघू आता तिच्या डब्याचा मी विचार नाही केलाय की उद्या मी तिला काय बनवीन। आता उद्या सकाळी काय डोक्यात येईल ते मी बनवीन। आणि ती आता झोपलेली आहे आणि आम्ही सगळे झोपतोय आतमध्ये बेडरूममध्ये, कारण बेडरूममध्ये एसी आहे, त्यामुळे ऍक्च्युली हा सोफा कम बेड आहे, तर ह्याला आम्ही फोल्ड करून इथे पण झोपू शकतो ह्याला बेड बनवून, पण आम्ही आत खालीच झोपतो कारण आम्हाला एसी पाहिजे असतो। आणि चला आता तुम्हाला दाखवते, माऊ पण झोपली आहे। ही बघा आमची छकुली झोपली आहे, आता आम्ही पण झोपतोय। आणि हा लाईट आहे फॅनचाच, तर आम्ही दोघं बाहेर बसलोय आणि हिला अचानक जाग आली तर घाबरू नये म्हणून आम्ही हा लाईट चालू ठेवलाय। आता आम्ही लाईट वगैरे सगळं बंद करून झोपू, कारण ऑलमोस्ट खूप लेट झालेला आहे। तर चला मी तुम्हाला भेटते उद्या सकाळी मॉर्निंगला। ही बघा डोक्यात अशी क्लिप घालूनच झोपले कसं काढायची क्लिप, अरे 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 अरे। बाय बाय। हाय गाइस, गुड मॉर्निंग। अभी सुबह का टाइम है, मैंने सुबह से शूट नहीं किया बिल्कुल, क्योंकि बहुत बिजी रहती हूँ सुबह सुबह में। जब तक विवेका लंच बॉक्स पैक नहीं हो जाता तब तक, तो वो जाते हैं 8:30 बजे तक। और मैंने बनाई थी पत्ता गोभी की सब्जी और रोटी, और अभी माऊ के लिए बना रही हूँ सूजी का हलवा और फ्रूट्स लेके जाएगी। है लोकल लोकल जा तो काय माऊ टाइम मा टाइम जा ला लोकल लोकल जा टाइम। हाँ गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। जरा अभी उठी है और विवेक भी जा रहे हैं। बाय 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 बाबा। अरे थाम ना, बाय करो दे, उठ चल बाहर। बाय 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 बाबा। बाय बेबी जो। बाय बॉय। बाय बाय बाय। सावका जा, ये गेट तक जाती है और बाय करके आती है। हलू जा लवकर ये। सगळं आण, काय आण चल आज, चल आता तुझी तयारी करूया। तर गाईज मी मध्ये व्हिडिओ थोडासा हिंदी मध्ये केला कारण आदत से मजबूर। तो अभी मैं स्टार्ट कर रही हूँ मराठी में व्लॉगिंग, तो एक मिनट इसका तो डन है। अभी इसे ब्रेकफास्ट दूंगी और ये सूजी का हलवा जो है वो पैक कर दूंगी। माऊ ये लो कर, मम कर चल, मग तुला रेडी करते। ये माऊ लवकर चल खाए, खाऊंगे लवकर आणि मग आपण तयार होऊया। तो जब विवेक नहाता है तभी माऊ को भी नहला देता है, तो ये काम मेरा हो जाता है। उसके बाद में अभी उसे कपड़े डालकर तैयार करना होता है, वो भी खुद ही कर लेती है, आज नहीं किया क्योंकि आज वो लेट उठी है। सुबह सुबह सारी खिड़कियां मैं खोल देती हूँ ताकि घर
अच्छे से ब्रीथ करें। और ये वीडियो होणार आहे हिंदी मराठी मिक्सचर, कारण अजून मला मराठीची तितकी सवय नाही झाली आणि म्हणजे मी आतापर्यंत सगळे व्हिडिओ हिंदीमध्येच काढलेले, त्यामुळे मला मराठी बोलायला थोडंसा म्हणजे विसरून जाते आणि कॅमेरा बघितला की आठवते की हिंदी, तर असं होते माझ्यासोबत। पण मी हळूहळू ट्राय करीन, कारण मी डिसाईड केलं की मराठीमध्ये व्हिडिओ काढत जाईन मी ह्यापुढे। आणि आता मला माऊला रेडी करायचं आहे, आता 8:30 वाजलेत, 9:00 माऊ स्कूलला जाते, म्हणजे 9:00 स्कूल आहे, त्याच्या आधीच 5-10 मिनटं जायचं असतं। तर आता तिला तयार करते, तिचा नाश्ता झाला की आणि तिचा डबा पॅक करते आणि तिला सोडून येते। तर मी माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला एकदम परफेक्ट असं दाखवलेलं नाही आहे, मी कधीतरी एकदा डिटेलमध्ये पण मॉर्निंग रुटीन शेअर करीन, कारण माझं सकाळचं रुटीन खूप हेक्टिक असतं आणि एक तर लहान मुलगी आहे त्यामुळे तिचं वेगळं जेवण मला बनवायला लागतं, विवेकचं वेगळं बनवायला लागतं, प्लस मला तिच्यासाठी नाश्ता बनवायला, विवेक काय जे आहे डब्याला तेच थोडंसं खाऊन जातो, त्याचं काही टेन्शन नाही, पण माऊसाठी मला नाश्ता वेगळा बनवावा लागतो आणि तिच्या डब्यासाठी मला वेगळं घालावं लागतं। तर मला असं अशा प्रकारे 3 टाईपचे म्हणजे नाश्ता जेवण काही पण म्हणू शकाल तुम्ही, ते मला बनवायला लागतं। काय माऊ खाल्ली तू? गुड, लगो लगो फिनिश कर, जा लगो फिनिश कर, स्कूलला टाइम होतो, स्टडी ये तो सिर्फ बुक लेके बैठती है। तर चला मग भेटते तुम्हाला नंतर। ओके, तर आता पॅक करते मी माऊचा डबा, आणि माऊला चेरी खूप आवडतात तर तिच्यासाठी मी म्हणजे डब्याला तिला एक तरी फ्रूट देते तर मी आज तिच्यासाठी चेरी टाकते आणि शिरा। तर हे आहे तिचं आजचं लंच आणि तिने आता ब्रेकफास्ट पण केलेली आहे। हा बोल, काय बोलायचं तुला? हाय फ्रेंड्स, हे तुझे स्कूल फ्रेंड नाही आहेत, हे तुझे मोठे फ्रेंड आहेत, बिग फ्रेंड आहेत, बिग फ्रेंड। हो, बिग फ्रेंड्स, येस। तू तुझा ड्रेस दाखव ना, उभी राह स्टँड अप। ओके, तो हा आहे माऊचा ड्रेस। वाव, माऊ लुकिंग सो प्रिटी। ओके, बॅग आणि तू कुठे चालली सांग? स्कूलला चालली। तुला स्कूल आवडत? किती आवडत? तुझ्या टीचरचं नाव काय सांग? चंदेनी। आणि जाऊ दे, स्कूल नेम नको सांगू, बाबाचं नाव काय? विवेक। आणि तुझं नाव काय? तुझं नाव? आणि तुझा हॅपी बर्थडे कधी आहे? ऍड्रेस नाही विचारला मी, ऍड्रेस सांगायचा नाही, ऍड्रेस कुणाला नाही सांगायचा। आणि तुझा हॅपी बर्थडे कधी आहे सांग मला? 29 ऑगस्ट। अच्छा, 29 ऑगस्टला हॅपी बर्थडे आहे, मग तू फ्रेंड्स ना बोलवणार आणि पार्टी करणार? डान्स पण करणार? अच्छा, तर आता मी झालोय रेडी आणि टाइम पण ऑलमोस्ट होत आलाय, तर चला निघूया आता स्कूल साठी, हिला सोडून येते मी आणि मग व्हिडिओला एंड करूया। सर, चल बाबा छत्री घेऊन गेले, पण आपल्याकडे दुसरी छत्री आहे। हा चल चल, मला चल म्हणते तू।
हो आम्ही चालतच चाललोय कारण आजोबा आहेत तर स्कूल जास्त लांब नाही आहे जवळच आहे घराच्या त्यामुळे चालतच चाललोय ये खुद का बैग खुद उठा के लेके जा रही है वाह गुड गर्ल आज स्वतःची बैग स्वतः घेऊन जायची ओके जस्ट आले घरी आणि ओ अच्छा मला तुम्हाला हे एक दाखवायचं आहे एक मिनिट अच्छा तर हे बघा आमचे बाप्पा आणि हे जे आहेत गणपती बाप्पा हे आम्ही आग्र्यावरनं घेतलेलं आहे मार्बलचे प्युअर मार्बल आणि आणि हा गणपती कुठून घेतलेला आहे नाही आठवत आहे आणि ही महादेवाची जी मूर्ती आहे ती मी केदारनाथवरून घेतलेली आहे आणि हे मंदिर मंदिर बघू मला काहीतरी आठवलं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे हे केदारनाथ मंदिर आहे आणि हे पण मी तिथूनच आणलेलं आहे आणि खाली काही यूट्यूबचं कलेक्शन आहे थोडंसं तर असं हे छोटंसं शो पीस मी इथे डेकोर केलेलं आहे सो गाईज हा थोडा माझा मी टाईम असतोय जेव्हा मी माझा चहा इन्जॉय करू शकते आणि असं नाही की सकाळी उठल्या उठल्या पण मी चहा पिते पण तो खूप घाई गडबडीचा चहा असतो जास्त म्हणजे असा टाईम नसतो मला की निवांत बसून मी चहा प्यावं तर हा माझा जो चहा असतो 9:15 म्हणजे माऊला स्कूलला सोडल्यानंतरचा तो चहा कप एवढा मोठा आहे कपवर जाऊ नका चहा मी खूप कमी घेतलेला आहे कपमध्ये आणि हा कप मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट आलेला आहे कुणाकडून तरी तर यातच एन्जॉय करते चहा आणि माऊची स्कूल जी आहे ती जवळच आहे त्यामुळे जास्त मला त्रास नाही होत तिला सोडायचा किंवा आणायचा स्कूलमधून आणि बाकी सगळं तर ठीक आहे ओके तर हा मी ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे पण मी अजून स्टँडवरती वगैरे काही लावत नाही आहे आणि मी फोनने शूटिंग करते मी अजून कॅमेरा काढलेला नाही मी केदारनाथला गेलेले आहे मी तिथे ब्लॉगिंग थोडीशी केली पण इतकी हालत बेकार झाली केदारनाथला कारण ते खूप उंचावर आहे त्यामुळे ना सगळ्यांनाच इवन सगळ्यांनाच हेल्थ इश्यू खूप होतात तिकडे गेल्यावरती तर माझं पण तसंच काही झालं त्यामुळे मी ब्लॉगिंग जास्त नाही करू शकले आणि सोबत माझ्या माऊ होती हो माऊ होती माऊला घेऊन गेलेले मी तर त्यामुळे मला जास्त ब्लॉगिंग नाही जमलं पण मला ना तुमच्यासोबत माझे एक्सपिरियन्स जो आहे शेअर करायचा केदारनाथचा आणि मी तो नक्की करीन त्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की ना काही लोक असे बोलतात की म्हणजे देवाला जसं काही त्यांनी खरेदी घेतल्यासारखं असं बोलतात की माझा देव आहे माझा महादेव बघून घेईल माझा गणपती बघून घेईल माझे बाप्पा हे करतील माझे पण देव सगळ्यांसाठी सारखा असतो म्हणजे देवाला तुम्ही तुमच्या नजरेने जसं बघता तसं देव सगळ्यांना तुमच्या नजरेने बघत नाही देवासाठी सगळी लोक सारखी असतात आणि देव सगळ्यांसाठी सारखा आहे तर प्लीज काही लोक असे बोलतात आणि त्यांचे जे ग्रजेस असतात ते त्यांनी देवाच्या नावाखाली काढतात हे चुकीचं आहे आणि प्लीज असं करू नका आणि किती पण मोठा भक्त असू दे काही असू दे पण जेव्हा देवाला त्या व्यक्तीला आपल्याकडे बोलवायचं असतं तेव्हाच देव त्याला बोलवतो असं तर माझं म्हणणं आहे आणि मी केदारनाथची जी जर्नी केली रिटर्न येताना मी 2-3 फॅमिलीच्या तोंडून असं ऐकलं की केदारनाथला यायला नशीब लागतं आणि केदारनाथला सहज कोणी नाही येऊ शकत जोपर्यंत त्याला देवाचा बुलावा येत नाही म्हणजे देव जोपर्यंत त्याला आपल्याकडे बोलवत नाही तोपर्यंत तो केदारनाथला जाऊ शकत नाही असं खूप लोकांनी मला तिकडे म्हणाले आणि ही गोष्ट मला कुठेतरी खरी पण वाटते की माझं केदारनाथ जाणं अचानक ठरलं अचानक म्हणजे मी सकाळी उठले आणि माझ्या डोक्यात एक भूतच घुसलं की नाही मला केदारनाथला जायचंय म्हणजे जायचंय कारण त्याच्या आधी 2 महिन्यापासून मला 2 वेळा स्वप्नामध्ये केदारनाथचं मंदिर आलं तर मी तेवढा नाही विचार केला पण कुठे तर होते की हा कधी ना कधी जाईन आणि माझं एक ड्रीम होतं की मला केदारनाथला जायचंय कधी ना कधी जायचंय पण मी लास्ट म्हणजे केदारनाथला जायच्या आधी 2 महिने मी जेव्हा बेळगावला गेलेले तेव्हा ना म्हणजे तिकडे आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही असं ठरवलेलं की पुढच्या वर्षी आपण सगळे केदारनाथला जाऊया म्हणजे आमचं असं होतं की पुढच्या वर्षी जाऊया पुढच्या वर्षी आपण सगळे मिळून असं प्लॅन करून जाऊ असं आमचं ठरलेलं पण मला माहिती नव्हतं की मी पुढच्या 2 महिन्यात लगेच केदारनाथला जाईन आणि मी बेळगावलाच असताना
सकाळची अशी उठले आणि माझ्या डोक्यात काय भूत घुसलेलं मला माहिती नाही. मला फक्त एकच होतं की मला जायचंय देवाकडे, मला फक्त देवाकडे जायचंय त्या. आणि अक्षरशः सांगते मी जेव्हा ते मंदिर पाहिलं स्वतःच्या डोळ्याने मी खूप रडले. मी त्या मंदिराला बघून खूप रडले. काय माहिती नाही म्हणजे इतकं त्रास सहन केला मी तिथे जाईपर्यंत. देवाने खूप परीक्षा बघितली, देवाने इतकं इझी आम्हाला बोलवलं नाही. म्हणून मला असं वाटतं की माझा एक्सपिरियन्स जो आहे जो तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि जो मी केदारनाथचा व्हिडिओ करीन तो मी हिंदीमध्ये करीन, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. की खूप लोकांना गायडन्स हवं असतं की केदारनाथला कसं जायचं, जसं की आम्हाला पण हवं होतं. आणि आता आम्ही केलंय ते आणि खूप लॉंग जर्नी आहे, खूप ठिकाणी तुम्हाला होल्ड करत जावं लागतं. हेलिकॉप्टरचा पर्याय आहे, जर तुम्ही तो घेतला तर खूप इझी आहे, पण सगळे ते अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळे लोक ट्रेक करून जातात. तर हा खूप चांगला पर्याय आहे ट्रेक करत जाणं पण, आणि चिपेस्ट पण आहे, पण त्यासाठी तुम्हाला खूप डिफिकल्टीजचा सामना करावा लागतो. आणि ते खूप हाईटला आहे मंदिर, त्यामुळे तिथं वरती गेलं ते ब्रीदिंग प्रॉब्लेम होतो आणि जे खाईल ते वोमिटिंग. म्हणजे सगळ्यांनाच त्रास होतो हा असं बोलत नाही, पण मी सांगेन की निम्म्या लोकांना तर हा त्रास होतो तिकडे वर गेल्यावर. आणि तिथे मेडिकल फॅसिलिटी वगैरे पण आहे त्यांच्याकडे पण. म्हणजे मला आणि मारवीला हा प्रॉब्लेम झालेला, मी 3 दिवस काही खाल्लं नव्हतं आणि फक्त पाण्यावर होते मी. आणि म्हणजे हालत वरती जेव्हा मी गेले तेव्हा खूपच खराब झाली. आणि मनात हे पण होतं की मेडिकल इमर्जन्सी तिथे नाही मिळू शकत, आपण अशा ठिकाणी आलो की तिथे काही नाही मिळू शकत. मेडिकलच्या नावाखाली तुम्हाला तिथं स्टॉल मिळतील, तिथे तुम्हाला फर्स्ट एड म्हणजे तुम्हाला काय होतंय त्याच्या गोळ्या औषधं मिळतील एवढंच. त्याच्या पलीकडे तुम्ही काय सिरियस कंडिशनमध्ये असाल तर तुम्हाला काही फॅसिलिटी नाही. आणि तिकडनं तुम्ही खाली जायला तुम्हाला 7 ते 8 तास मिनिमम लागतात. तर असं तिकडे सगळं आहे, त्यामुळे मला म्हणजे भीती वाटत होती की माझी तब्येत जास्त खालावली तर काय करू. त्यामुळे मी तिकडे मेडिकल जे स्टॉल होते तिथनं म्हणजे डॉक्टरांचे, तिकडे मी औषधं वगैरे आणली. तर त्यांनी पण मला हेच सांगितले की हे औषधं खा, तुला बरं वाटेल, पण जेव्हा तू खाली जाशील तेव्हा तू परत नॉर्मल होशील. तेव्हा मला कळलं की हे जे होते मला सगळं हाईटवर आल्याने होते. तर असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत जे वरती पण मी फेस केले आणि मी खाली पण फेस केले. त्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवीन. आणि तुम्हाला जर केदारनाथ बद्दल माहिती हवी असेल, माझ्याकडे थोडे क्लिप्स आहेत ज्या मी इथे लावीन, तशा मी जास्त शूट नाही केलेत क्लिप्स, पण ज्या काही क्लिप्स आहेत त्या मी इथे लावीन आणि तुम्ही त्या पाहू शकता. आणि मी त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देईन केदारनाथ बद्दल की कसं काय असतं. आणि ह्या व्हिडिओला इथेच एंड करूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि हे माझं रात्रीपासूनचं सकाळपर्यंतचं रुटीन होतं. रात्री तर म्हणू शकत नाही कारण मी 12 वाजता शूट करायला स्टार्ट केलंय व्हिडिओ. आणि आता सकाळी मी जास्त तुम्हाला कुकिंग तर नाही दाखवू शकले, पण मी काय बनवलंय वगैरे ते मी तुम्हाला दाखवायला, कारण सकाळचा टाईमच असं असतो की मला शूट आणि जेवण असं नाही जमत. आणि आता माझं डाएट पण स्टार्ट होणार आहे, मी डाएट स्टार्ट करते परत. तर म्हणजे मी स्वतःच डाएट स्टार्ट करते. मला माहिती आहे मला काय खायचंय काय नाही खायचंय, पण तरी एक एकदा गडबडीत काय बनेल ते खाते का, म्हणजे लवकर काय बनेल ते बनवून खायचं, टाईम कमी असतो. असं होऊन ना मी माझ्या हेल्थकडे थोडं दुर्लक्ष करते. आणि मला आता माझ्या हेल्थकडे लक्ष द्यायची खूप गरज आहे, कारण मी 2 दिवस झाले थोडं वीक फील करते स्वतःला. आणि मी म्हणजे 1 दिवस झोपूनच होते, तर मी जाऊन डॉक्टरांकडनं औषध आणलं. डॉक्टरने सांगितले की थोडं व्हायटमिन डी वगैरे कमी आहे, म्हणजे मी कम्प्लीट ब्लड टेस्ट पण केल्या, तर त्याच्यात माझं खूप काही काही कमी आलंय. हेमोग्लोबिन व्हायटमिन डी कमी आलंय, परत अजून काही काय आलंय भरपूर, युरिक ऍसिड वगैरे असं काहीतरी भरपूर काय काय कमी आलंय. बॉर्डर लाईनला आहे काही गोष्टी आणि काही गोष्टी कमी आहे. तर त्यासाठी मला आता म्हणजे मी गोळ्यांकडे वळणार नाही आहे, तर मी डाएटकडे वळणार आहे. आणि मला डाएट फॉलो करायचं आहे आणि थोडं फिजिकल फिट राहायचं आहे. तसं तर वॉक वगैरे मी करते, सोबत मी त्याला डाएटची साथ देणार आहे. तर या डाएट जर्नीमध्ये पण तुम्ही माझ्यासोबत राहा. मी उद्या तुम्हाला माझं वेट पण दाखवीन आणि त्याच्यानंतर मी किती वेट लॉस करीन हे पण मी दाखवीन तुम्हाला. आणि बघू माझी जर्नी कशी चालते. पण एवढं तर आहे की मी एकदा जिद्द पकडली तर पकडते आणि मी करूनच राहणार यावेळेला. आणि काही नाही, केदारनाथ बद्दल खूप काही काही बोलायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी एक ॲनिव्हर्सरीचं पण, म्हणजे आता रिसेंटली आमची ॲनिव्हर्सरी झाली 15 दिवसाच्या मागे, तर त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवीन फोटोज लावून. खूप चांगलं सेलिब्रेशन होतं आमचं.
तर त्याचे शॉर्ट एक बनवीन मी आणि ते पण तुम्ही नक्की बघा, त्याला पण खूप प्रेम द्या आणि व्हिडिओजना सपोर्ट करा. आणि देवाच्या नावाखाली माझा देव प्लीज करू नका, कारण देव सगळ्यांचे आहेत आणि देवाला सगळी सारखी, जसं आईला कशी सगळी मुलं सारखी असतात तसं देवाला पण सगळे सारखे असतात. जर देव तुम्ही देवाचे एवढे मोठे भक्त असाल पण तरी बुलावा ज्याला जायचा त्यालाच जातो, आणि जसं माझ्या नशिबी होता मी जाऊन आले. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.